नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रयत शिक्षण संस्था या ठिकाणी एकूण किती रिक्त पदे आहेत त्याचा या ठिकाणी तपशील मिळालेला आहे आणि एकूण 8624 अशी या ठिकाणी रिक्त पदे आहेत आणि यामधील रिक्त पदांचा तपशील आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी अनुसूचित जाती या संवर्गासाठी रिक्त पदे आहेत ती 1121, त्यानंतर अनुसूचित जमाती यासाठी 604 अशी रिक्त पदे आहेत, त्यानंतर विजा अ यासाठी 259, त्यानंतर भज ब यासाठी 216, भज क यासाठी 302 आणि भज ड यासाठी 172. त्याचप्रमाणे या ठिकाणी इतर मागास प्रवर्ग यासाठी 172, OBC 1638 आणि खुल्या प्रवर्गासाठी 4140 आणि एकूण 8624 अशी या ठिकाणी पदं उपलब्ध आहेत मित्रांनो. आणि ही पदं 28 फेब्रुवारी 2018 गोषवाऱ्यानुसार उपलब्ध आहेत आणि यांची जी पदभरती आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहितीच असेल की पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीची जी बिंदू नामावली आहे ती सध्या तयार झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला समांतर आरक्षणानुसार सर्व पदांची उपलब्ध संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि एकट्या रयत शिक्षण संस्थेमधील आकडा हा 8624 असा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि 8624 ही पदं जी आहेत ती सर्व पदं ही मंजूर पदे आहेत आणि ही सर्व पदं ही सरळ सेवा भरतीद्वारे भरली जाणार आहेत आणि म्हणजेच येणाऱ्या भरतीमध्ये येणाऱ्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती केली जाणार आहे. आणि या ठिकाणी विजा आणि भज अंतर्गत 11% प्रमाणे जे आरक्षण आहे, त्याचप्रमाणे विजा 259 जी आपण जागा पाहिल्या असे आरक्षण आहे आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की भरलेली 36% पदे आणि त्यामध्ये भरलेली 6 पदे ही अंतर्गत परिवर्तन असलेल्या अंतर्गत परिवर्तनाच्या आदेशाबाबत मान्यता प्राधिकारी यांनी योग्य ती खात्री करावी आणि अधिनियम 2004 पुढील योग्य ती कार्यवाही करावी असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आशा करू की जी स्थानिक स्वराज्य संस्थांमधली जी भरती आहे तीसुद्धा भरती पवित्र पोर्टलमार्फतच व्हावी, जेणेकरून ह्या 8624 जागा आहेत त्यासुद्धा यामध्ये भरल्या जातील. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन येत असतो. मित्रांनो, बाय.